सांगी बाळा काय जन्मानुभवामध्ये कोणत्याही फळ कामाने शिवाय केली काही तिकडे कोणी करत नाही. हे केलं मी काय भोगीन, ते केलं मी काय मिळेल, ते केलं मी काय मिळेल, इकडे लक्ष देऊन व्यवहार करत केला जात. बाकी प्राणी मात्राला काही सांगता येत नाही, मनुष्याला सांगितलं नाही. आता स्वतः स्वधर्म म्हणजे काय? काया मन प्राण याची ओळख, याचे ज्ञान ज्याला होते आहे ते स्वतः स्वरूप ज्ञान. काया प्राण म्हणजे मन, एकाने दुसऱ्याला म्हणजे स्वने दुसऱ्याला न विचारता ते त्याला जाणवते आहे. ज्याला आहे आपल्या आपण असल्या ते जाणवते आहे, ते स्वरूप आहे असे म्हणतात. स्वचे रूप त्याच्या त्या स्वच्या रूपाला वस्तुचा रंग आकार नाही, रंग नाही म्हणून रूप नाही, रूप नाही म्हणून त्याला आकार नाही मानता येत नाही. रूप रंग नाही तुमच्या कोणाच्या यंत्र याने आपल्या आपत असण्याचे पण आपली हजेरी जाणवते आहे. आपण आपल्या आपत आपण असण्याची हजेरी जाणवते आहे. ती हजेरी जाणवल्यानंतर प्राणस्पंदन जाणवते आहे. मग प्राणस्पंदनाच्या म्हणी वाचतात ते मनही जाणवते आहे. प्राणस्पंदन जाणवते आहे तिथे काया जाणवते आहे. मग काया कायाच्या आधारे प्राण आणि मन लोण सर्व व्यवहार जाणवतो. व्यवहाराचा जाणता म्हणून काय जे काय आहे ते केवळ त्याला नाव देता येत, नाव ठेवता येत नाही असे असून सुद्धा त्याला नाव देऊन सर्व व्यवहार चाललेला आहे. आता एवढी मुलात जमले ह्यांची बाळ आज आहे. त्यांचं नाव काय आहे? त्यांचे पालक जी का अक्षरे म्हणतील आपल्या तोंडा नवोदर ते त्यांचे नाव वास्तविक त्या जन्मगुण बालकाला नाव काय आहे नाही. नंतर त्याला नाव दिलं जात तर द्याच्या ओळखीने हा मुलगा किंवा मुलगी आहे. नंतर मग त्या मुलीला म्हणून एक नाव आणि मुलाला मग अमुक नाव दिले जाते. त्याच्यावर सर्व व्यवहार चालला आहे. बलिदान केलेल्या नाम रूपावर व्यवहार चालतो आहे. बलिदानाचा अर्थ कळला का तुम्हाला? जसे आपण वस्त्र बलिदान करतो तसे त्याने ते नाव ऐकलेलं आहे, ते नाव बलिदान करून स्वरूप म्हणून जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जे रेस्टन आहे ते रेस्टन म्हणजे काया आणि काया आहे आपले रूप असे त्याने हेरलं आहे, जाणलं आहे आणि ते दुसरे धरून आपल्याला आपण ओळखतो आहे, मानतो आहे. त्याच्यावर वेदशुद्धने सांगितले किंवा नंतर अष्टसप्याने सांगितले वागणुकीचे वागणे म्हणून व्यवसाय करणे व्यवसाय म्हणून ऐकून राहायच्या प्रमाणे तो वागतो आहे. त्याच्यामध्ये अमुक केल्याने अमुक प्राप्ती होईल, अमुक केल्याने अमुक प्राप्ती होईल, अमुक केल्याने अमुक प्राप्ती होईल हे ऐकून त्या धारणेला लावून ते भावार्थ आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात राहतो. म्हणजे ही वागणूक होते, व्यवसाय व्यवसाय होतो. व्यवसायी व्यवसायी वास्तविक नाम रूपाशिवाय येत आहे. पण त्याने पालकाच्या म्हणण्यावर हुकूम आपण ते म्हणणे स्वीकारले आहे. मी श्रीवा पुरुष आहे, श्रीवा पुरुष आहे ही संज्ञा कशावर अवलंबून आहे? तर आकारावर, म्हणजे देहावर. देहाची जात एकच आहे,
हे यामध्ये असणे सगळ्या करताही कळत आहे. ज्यामध्ये जे असणे जाणवते आहे ते कोणाही करता येत आहे. ज्याची जाती एकच आहे कशावरून तर देव आहे. खाल्लेल्या अन्नाच्या संचयाचे साकार रूप आहे. खाल्लेल्या अन्नाच्या संचयाचे साकार रूप आहे काय देव. आणि त्या ज्ञानामध्ये अवांची अकल्पी अकल्पेपणे असून कल्पेपणा आलेले आपण अज्ञाती ज्ञान आहे. ते सुद्धा अकल्पेपणे कल्पेपण आलेले ज्ञान आहे. आता त्याचा जन्म संज्ञा केला आहे म्हणून ते प्राणस्पंदन आणि प्राणस्पंदन म्हणते ते गुण स्पंदन आपण असल्याचे आपल्याला जाणवते हजेरी जाणवते. हे चेतन तिथे स्मरण पावते आहे कायेमध्ये आणि त्याच्यावर सर्व व्यवहार करायचे आहे. मग ऐकल्याप्रमाणे अमुक केल्याने अमुक प्राप्ती अमुक केल्याने अमुक प्राप्ती ही हिशेबी धरून तो व्यवहार तो आहे. त्याच्याने त्याची कोणती तहान भूक म्हणजे गरज तहान भूक म्हणजे गरज जाग झोप म्हणजे गरज. जागा झालो आहे तर जागा असणार आहे जिवंत असणार आहे ही गरज त्याच्यात निर्माण झालेली आहे. त्याला अनुसरून हा स्वरूप सिद्ध वागतोय. वास्तविक त्याचे अस्तित्व सगळ्या सगळं सिद्धच आहे. ते कधी उणे झालेले नाही तर कायारूप निर्माण झालेले आहे. आणि कायारूप निर्माण झालेले आहेत याच्यात प्राण आणि मन याच्या अर्थाने तो देहाकार आपल्याला मानतो आहे. देहरूपी मानतो आहे कोण स्वरूप सिद्ध पुरुष. पण हे जो जेवढे जेवढे मानतो आहे ते व्यवसायी आहे परंतु पांथस आहे प्रवासी आहे प्रवाही आहे. जे जे तो मानतो ते ते नित्याच्या सहवासाला असणं शक्य नाही. नित्य म्हणून जे आहे ते स्वरूप आहे आणि स्वरूप निर्माण हा सदर्व सगळ्यामध्ये उच्च आहे. परंतु देहाविण आपल्याला स्वरूप आहे असं ज्ञान होईपर्यंत तो जाणू शकत नाही मानू शकत नाही. आणि देवरूपाने तेवढी जरी त्यांनी काही क्रिया घडवलेली केली तरी देह आणि प्राण ही युती सतत असणे शक्य नाही. प्राण सर्व कार्य कार्यक्रिया होते प्राणशक्तीची होते. होणे जाणे काय काय करणे हलका सगळी आहे ते प्राणशक्तीची आहे. त्या प्राणशक्तीची हालचाल जाणणारा प्राणशक्ती नव्हे तर केवळ आकाशाच्या आधीचा आकाशात पहिले आकाश नव्हे लग्न संग्रह पहिले लग्न नव्हे असा स्वजातीय स्वरूपाने सिद्ध असलेला स्वरूप सिद्ध जवळ म्हणजे आता पुन्हा नाव द्यायचं म्हणजे अक्षर काहीतरी बोललं पाहिजे म्हणजे आत्मा म्हणून आत्मा म्हणजे आत्मा म्हणजे आपण ते आपण ते काय मध्ये अभांत आहे. ते तिथे जर प्रकाशवान नाही तर पुढचे अनुभव माहीत हलके आहे. तर स्वरूपी राहणे आत्मधर्म म्हणून कुणी कोणी गुरु आज्ञाप्रमाणे ते आपलं रूप नव्हेच नव्हे असले जरी ते मानले तरी पण आपल्या डोळ्यात देख पडणार देह प्राण सोडणार प्राणाने देह सोडला मग काय मध्ये असलेले आपण आपले पण सत्व आधारित असल्यामुळे काया सत्व आधारित असल्यामुळे काया सत्व आधारावर असल्यामुळे प्राणाने काया सोडली की सत्व
निषेध झाला. सत्व निषेध झाले तिथे गुण चेष्टा पण अतिरिक्त झाली. गुण चेष्टा म्हणजे गुणाचे अर्थ अतिरिक्त झाले. गुणाचे अर्थ अतिरिक्त झाला म्हणजे ते गुणाचे झाले निर्गुण झाले. ही वस्तू तिथे म्हणजे खरी अशी वस्तू आहे. आता ही ऐकली वस्तू तिथे अशी असून सुद्धा जगात ऐकलेल्या गोष्टी वेग असुटली त्या इथे घेऊ फळाच्या आशेने वाचतो आहे. त्याच्याने त्याला स्वरूपींचा लाभ होत नाही. म्हणून गुरुवचनाप्रमाणे वचन ऐकण्याच्या आधी वचनाच्या शब्दाच्या आधी असलेले वचनाचा अर्थ स्वीकारणारे आपण असे ज्ञान आहे. तेच आपण या धारणेने राहणे म्हणजे स्वरूपी सुधारणे राहणे. स्वरूपी सुधारणा राहण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे निर्वाज्ञेप्रमाणे. मग काय आणि प्राण आणि प्राणाचा ज्या अंतराने प्राणाला वागवणारा सत्व मूळ त्याला जन्म संज्ञा आहे. मग हळूहळू तो स्वरूपी सुधारणे राहत असताना जन्म संज्ञेचा अर्थ हळूहळू ओळखला जातो. जन्मसिद्धी मिथ्या घडते. जन्मसिद्धी मिथ्या पडते. स्वतःची जन्मसिद्धी ज्याला मिथ्या अशी कळली आहे तो आत्मसिद्ध परमपुरुष आहे. स्वतःची जन्मसंज्ञा माझा जन्म झाला आहे याचा काय सुद्धा आभा सुद्धा नव्हता. असं असून सुद्धा जेव्हा आपण असल्याचा भास झाला तेव्हा पूर्वी जन्म आपला झालेला आहे असा लो आपण असल्याचा भास जेव्हा होतो तेव्हा त्याच्यात पूर्वी आपला जन्म झालेला आहे असा अनुभव येतो असा भास होतो. त्या स्वरूपी राहणे या स्वरूपामध्ये तो विजत राहिला. मग त्याच जन्म संज्ञा जन्म झाला एक ओढ सुटून जाते. आणि आपण जन्मावेळी होतो तसं आताही जन्मावेळी आहे हा त्याचा निश्चय. त्याला जाणवतो तो बळावतो आणि नंतर सिद्ध होतो पक्के होतो. कोण एखादा साधक बाकी कर्माचरणे अंक तंक इत्यादी ऐकून घेतले आहे तर पण गुरुच्या आज्ञेप्रमाणे जन्मसिद्धी कहाणी कशी आहे याचा विचार करतो. आपला जन्म झाला आहे हा का झाला आणि कसा झाला आहे आणि मला स्वतःला नकळ होऊन माझा जन्म झाला आहे त्यामुळे मिश्र आपण मी आहे असा आरोप माझ्यावर आला. जन्म झाला आहे म्हणून स्त्रीवा पुरुष मी आहे असा आरोप झालेला आहे आलेला आहे. त्या आरोपाचा जो निरसन करतो जन्मसिद्धी असिद्धी करतो तो पूर्णपणे आला. बाकी जन्मसिद्धी हाताची जाणू देहरूप आपले ते करू जो काही कर्माचरण करतो आहे त्याला फळ प्राप्ती असे म्हणतात. प्राप्तीकर्म वागतो हा प्राप्तीकर्म न वागता जन्मसिद्धी कशी कहाणी काय याचा विवेक करून जन्मसिद्धी असिद्धी ठरवली की त्याने आपला प्रत्यय आले परमपुरुषपदाला गेला स्वरूपाला गेला. स्वरूपी राहण्या संदर्भ साधकाचा मुख्य धर्म आहे लक्षात ठेवा. कोण स्वरूप म्हणजे काया तनू नव्हे कायचे प्राणही नव्हे कायचे सत्वगुण ज्ञान सत्वही त्याला जाणता येत ते जाणवते आणि सत्वाचा गुण ज्ञानही त्याला जाणवते. सत्व आणि सत्वाचा गुण जाणणारा
तो परमात्मा स्वरूप परमात्मा स्वरूपाने स्वरूप सिद्धच आहे. फळाचा सोडल्याने आपली जन्मसिद्धी मिथ्या ठरवी. जोपर्यंत फळाच्या मध्ये गुंतलेला आहे तोपर्यंत जन्मसिद्धी त्याला मिथ्या करता येणार नाही. काहीतरी मिळेल या आशेने तो सर्व व्यवहार करतो आहे. नाहीतर आम्ही काही केलंच तर फळ काहीतरी मिळणार आहे, फळ मिळणार आहे फळाच्या आशेने वावरत. तेव्हा कंदव हे मिठाचं नाव आहे, नाही का? मी जे म्हणतो त्या दिवशी कोणाचं वेगळं आहे पण ते मिठच आहे. ते जर पाण्यात पडलं ते जर पाणी होऊन जात सधर्म स्वीकार ज्याने केलेलं आहे तर ते कर्म आणि कर्माचे विरघळून जाते. ते मीठ जर पाणी होते तर ते विरघळलेलं स्वरूप सगळं बरं जाऊन कर्म आणि फळ. मग पुन्हा त्याला आपल्याला काय करायला पाहिजे हे सुचत नाही, याची गरज नाही. स्वधर्म ज्याला साथ मिळाला आहे आणि स्वधर्म ज्यांनी जाणला आहे इच्छा आशाने वाचाला आपण तृप्त झाला म्हणा की अदृश्य झाला म्हणा होतात. व्यवहारामध्ये सर्व व्यवहारामध्ये वावर परंतु आशा इच्छा वासना रहित असत हे कोण सहसा लक्षात कोणाच्या येणार नाही. बायका पूर्व व्यवहार कुटुंब चल असून सुद्धा आशा इच्छा वासना रहित आहे तो ज्याला उमजले त्यांनी थोडक्यात आणि ज्याला उमजत नाही तो आपल्या कर्माच्या बाजूरीप्रमाणे पुढे चाललाय. पण जर त्यांनी स्वरूप ज्ञानाकडे लक्ष दिलंय तर हे मीठ पाणी झाले लाकूड जळून अग्नी गेला आणि लाकूड गेले असे असे काया आणखी ते फळ आणखी त्याची वासना इच्छांनी आपणच अदृश्य होतात. मैत्रीच्या होतात त्याच्या एका समेटली वाद करून त्या दुसऱ्या समेट जोडतो. मग दोन वाटी दिसतात का? नाही. तसे स्वधर्म ज्याने स्वीकारलाय त्याला ते होते ज्याचे दिसत होते ते सर्व त्याचे दृश्य पण म्हणजे वेगळं पण अदृश्य होत एक रूप झालेलं आहे, स्वरूप सिद्ध झालेलं आहे. पण या ज्ञानाचे जाणते काय रूपी काय ते सत्व गुण सत्व गुण ज्ञानाचे जाणते आहे. स्वरूप काय ते ज्ञान सत्व झालंय म्हणून आम्ही सांगतो त्या लोकांना की तो आता शाहीचार्याने चंद्रसूर्य लोकांवर फिरतो आहे आणि तिकडे आता भूमीपर्यंत त्याला काय पाहिजे काही बिचीच पाणी आणि ज्ञान घेऊन गेला आहे प्राणाचा प्राणवायू राहिला पण बिचीच आणि पाणी संपलं. पण तो जातो म्हणून सांगायला गेलं म्हणून सांगायला भूतळावर आला नाही. सारा लक्षात घ्या म्हणजे अन्न आणि पाणी याचा ज्ञान जोपर्यंत पेटतो आहे तोपर्यंत स्वामी स्वामी आहे. स्वामी आहे अन्न आणि पाणी मिळून याच याचं अन्न काय आहे पाणी. हवा आणि पाणी याच्या घर्षणातून हा निर्माण झाले आहे. आता बोंब पडली आहे इमिटी कमी करणार कारण काय पाण्याचा तुटवडा बरोबर आहे. असे लक्षण आहे लक्षण बहुत आहे पण ज्याच्या ते लक्षात आहे ते तात्काळ सगळं निभावलं गेलं. जन्म निभावून गेला मरण निभावून गेलं लोकांना गोष्टीला जाणे येणे सगळं काही निवडून झालं. थोडक्यात आता तुम्ही म्हणा मी काय करतो तुम्ही जयगुरु करा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. शब्दाने वग शब्दाने अधिक शब्दाने थोडे म्हणजे वैखऱ्याने थोडे पण मनाने नित्याने अधिक जयगुरु करा. त्याच्याने काय एक असलेलं गुरुत्व प्रकाशमान होईल
आणि त्या प्रकाशवान गुरुत्वाचे जाणते म्हणून जे आहे ते प्रगट होईल. मग स्वतःच स्वरूपी प्राप्त होईल. किती आवडीने प्रेमाने तुम्ही काय सगळं काय करता, पण नक्की उद्या उद्या जीवदर्शनाचा अर्थ कोणाच्या नक्की याचे मोठे मोठे आले गेले तरी स्वतः असण्याची अधिकार सत्ता कोणाकडे नाही. हे काय आहे ते तू होशील जेव्हा कळेल. हे काय आहे ते तू जेव्हा होशील तेव्हा तुला कळेल. आज तुला हे निभवायचं आहे तर तू त्या गुरुचे स्मरण कर. गुरुने सांगितल्याप्रमाणे त्याच्या शब्दाचे ध्यान कर. त्याच्या शब्द ध्यानावर घेऊन त्या ध्यानामध्ये ध्यानाने वाहन ही सद्गुरूची उत्तम पूजा आहे. परमात्म्याला पोषक अशी ती उत्तम पूजा आहे. गुरुग्रंथ सरळ ध्यान भेटे पण भेटणारच जास्त येतो. तू असलेल्या असत्व गुणाच्या आधीच आहे तिथंच आहे. तू असलेल्या ज्ञान म्हणजे सत्व गुण पाहणे आपण होते. आपण काय तू असलेल्या सत्वगुणाचा जो अर्थ जो अनुभव त्या ज्ञानाच्या आधी आहे तेव्हा तू लक्षण दर्जाचं वचन घेशील आणि त्या वचनाची धारणा करून व्यवहार करशील. कोणत्या फळाचा त्या किंवा कर्माचा लेप तर काय पण तुला लाग पण लागणार नाही. परंतु ते परमात्मा स्वरूप स्थितीचे रूप आहे. हे तू जर कड्यावर घेतलाय खांद्यावर घेतलाय माथ्यावर घेतलेला आहे त्या ओळखीचा अभिप्राय म्हणजे अभिमान. काय ज्ञान तुला स्वस्त आहे तोपर्यंत तू असलं तर कळते तुला सहन होत नाही. ते सहन होण्याकरता कमी गाणे वाजवणे म्हटले काय करणे काय काय करी कर्मणू म्हणून पाहिजे. कर्मणू म्हणजे काय मला विचार कर. काय म्हणे ज्ञान आहे परंतु ते सहन होत नाही म्हणजे हे तरी करणार ते तरी करणार ते तरी काय ते करत राहिलं पाहिजे. उगापासून सहन होईल का ते नाही. म्हणून ही सकारात्मक क्रिया प्राण्याला आपण असल्याचे आपल्याला सर्व भावे सर्व केली जाते. असे जरी आहे तर गुरु आज्ञाप्रमाणे फळाशाची आशा सोडून व्यवहारतो आहे. त्याला स्वरूप स्थिती प्राप्त होते. त्यांनी ओळखला की आपण कधी वागलोच नाही असा अर्थ होतो. वागणूक आपली घडलीच ना आली वाटत पाहण्यात आले पाहिले आणि पाहते गेले. कर्म कर्मांची वेळू जाई स्वधर्माचे कातळी मेळी पळे चित्ता शुद्धीची इंगळी ते कळी होळी कर्मा कर्मांची. सर्व ज्ञान ज्याने धरून ठेवलं आहे त्याच्यात कर्मा कर्म एक खास ते बांबूचे बेट असतात एकावर घासून हात पेटून ती भेटत घरात होतात. काचणी 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 म्हटले तर तुझं कर्म कर्मे सर्व नष्ट हो तू कर्माचे परब्रह्म होशील. तर गुरु आज्ञेप्रमाणे स्वरूप धर्म तू धरू म्हणजे योग्य आणि अयोग्य दोन्ही लय पावतील. अनाचाराच्या विषयामुळे त्याच्याकडे ओढ घेऊन फळाच्यामुळे आपल्या कल्पनेने आपल्याला गुंजाळून घेतो. आपलीच कल्पना दुसरं ज्याला कोणी दिसलं नाही पाहिलं नाही यालाही कोणी पाहिलेलं नाही पण याची कल्पना आहे. मला पुष्कळ आली पाहिजे मी पुष्कळांना ओळखतो. ही कल्पना जेव्हा ओळखली जाईल तेव्हा कोणतंही कर्म त्याचं फळ आपण शुद्ध ब्रह्म होईल. वागवायला राबवून घ्यायला सरकारी फळ साहित्य द्यायचे राबवायचं. वेदे प्रवृत्ती रोजने कारणे स्वर्गादी नाना पळे बोळे त्या नागी त्याचे पैसे धरणे ते नागवळे निश्वासा. ऐकलं का सगळं खरं मान त्या झाडाने राहतोय त्याच सगळं चुकलंय. ते सगळं हलके ओव्या आहेत सगळं सत्ता तुम्हाला कळतो आहे ऐकलं
काही ऐकण्याच्या आधी आंबा म्हणजे सोहमी जाणवण्या आधी जे आहे ते पूर्ण स्वामी स्वामी ब्रह्म शब्द आणि हमी ब्रह्म स्वामी स्वामी याच्या आधी आहे अजून मोकळ आहे ते येणारे जाणारे नाही त्याच्यावर हे स्वामी आले गेले खेळते सर्व होते पण तुम्ही गुरुवचनाचाच आधार घेऊ स्वरूपी स्वधर्माने राहणे मी निराकार आहे आकार रहित आहे गुणातीत आहे कालातीत आहे भावातीत आहे ही धारण धरून राहत जन्म आरोप त्याला उमनिमा जन्म आरोप असिद्ध झाला सिद्ध झाला नाही जन्म आरोप सिद्ध झाला नाही तेव्हा जन्माला आलेले बाळ त्याला लाभ आणि जन्म मरण शक्य नाही मग जन्माला आलेले बाळ आता तुम्ही आम्ही आहोत चौथरी आहोत जन्माला आलेले आपल्या मुला बाळाचं कल्याण करायला माफ किती जरी त्यांचं भलं करण्यात ते काही साहित्य तयार केले तरी न जन्मलेल्या पोराची बरोबरी देता येणार जे आमचे पोर व्हायचं राहिलं ते ज्या समृद्धीमध्ये आहे सुख दुःखाची या पोराचं लालन पडून त्याच्यावर देता येणार आहे बघा लक्षात घ्या आता ते लक्षात घ्यायच्या अगोदर आता मी पोर होऊन अमक वर्ष झाली ते पोर पण असंच बघला समजा मला 83 वर्ष झाली आहे तर 83 वर्षाचा पहिला महिना पहिल्या महिन्याचे पहिला दिवस पण नक्की कुठे थांबतो पण आता जो दिवस नेमलेला आहे जन्म होऊन 9 महिने झाल्यानंतरचा आहे जन्म होऊन 9 महिने झाले नंतर टाइम लिहिलं आहे आणि त्याच्यावर बाळाचं काम म्हणलं आहे आणि टायमाचं भविष्य बाळाच्या खाती जन्मा बरोबर आहे बाळाचा जन्म बाळाचा जन्म म्हटलं तर 9 महिने होऊन गेलेले आहे ज्याने आपले जन्मज्ञान शुद्ध करून पाहिलंय आणि आपण अजन्म प्रसिद्ध झाले त्याला जगातील कोणत्या प्रकारचा काही जोर लागणे शक्य नाही जोराची इच्छा म्हणजे मरण येणे शक्य नाही मरणाची जोरदार इच्छा लागली नसेल तरी पण देह असणे शक्य नाही विवेक करा आणि कोणताही शब्द ऐकण्याचे आधी जे कोण आहे आधी जे काय आहे तेच आपण आहे हे ध्यानात देऊ ध्यानात घेऊ त्याचं ध्यान करू.